नमस्कार, मी जयश्री। माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या पिठाची इन्स्टंट इडली। अगदी 15 मिनिटात बनवून तयार होते आणि एकदम सॉफ्ट अशी बनवून तयार होते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग बनवूया तांदळाच्या पिठाची इडली। इडली बनवण्याआधी इडलीच्या कुकरमध्ये पाणी घालून बॉईल करायला ठेवून द्यायचं। इडलीच्या साच्यांना सुद्धा तेल लावून तयार करून ठेवायचे। ही सर्व प्रोसेस आधीच करून ठेवायची, म्हणजे बॅटर बनवल्या बनवल्या आपण लगेचच इडली बनवायला घेऊ शकतो। इडली बॅटर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यात 4 टेबलस्पून रवा घालायचा, 2 चमचे मीठ घालायचं, 1/2 कप दही घालायचं। हे सर्व आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडं थोडं पाणी घालून इडलीच्या बॅटरप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं। इथे मी 1 कप पाणी वापरलेलं आहे। नंतर 1/2 चमचा इनो किंवा बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपलं बॅटर बनवून तयार आहे। हे आपण आता इडलीच्या साच्यांमध्ये घालून घेऊया। इडलीचं बॅटर बनवायला वेळ नसेल किंवा सकाळच्या घाईगडबडीत जर इडली बनवायची असेल तर अशा पद्धतीने तांदळाची पिठाची इडली तुम्ही बनवू शकता। या इडल्या अगदी सॉफ्ट बनवून तयार होतात आणि त्याही 15 मिनिटात बनवून तयार होतात। साचा इडलीच्या कुकरमध्ये ठेवून द्यायचा, झाकण लावायचं आणि 8 ते 10 मिनिटासाठी वाफेवर शिजू द्यायचं। 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि इडलीचा साचा थंड झाल्यानंतर इडली काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता एकदम इझिली इडली बाहेर आलेली आहे। तुम्हाला मी 1 इडली तोडून दाखवते। अगदी सॉफ्ट बनवून तयार झालेली आहे आणि आतमध्ये सुद्धा एकदम जाळीदार झालेली आहे। तेव्हा ही तांदळाच्या पिठाची इडली तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।